ठरवण्याचा अधिकारी हा एमपीएससीच्या अध्यक्ष आणि त्यांच्या सगळ्या चमूला आहे। आज काही त्यांचे परीक्षा रद्द करण्यात आलेले त्यांच्याच पातळीवर झालेले आहे, पण राज्यातल्या आमच्या तरुण मुला मुलींचं नुकसान होऊ नये यासाठी मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि त्यांना ही सगळी गोष्ट अवगत केली। त्यांनी मान्य केलं की आम्ही मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालतो। आपण पाहिलं असेल की नागपूर हे शहर आता लॉकडाऊनमध्ये आहे आणि परवा अगर परीक्षा झाल्या तर नागपूरच्याही मुलांना या परीक्षेपासून बाहेर राहावं लागेल आणि त्याच्यामुळे हा सगळा घोळ जो झालेला आहे तो एमपीएससीच्या व्यवस्थेमधून झालेला आहे आणि राज्य शासन राज्याच्या मुलामुलींचं नुकसान होणार नाही याची काळजी घेत आहे। मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री त्याच्यावरचं तातडीनं निवेदन करून थोड्याच दिवसामध्ये 2-4 तारखा इथून मागे पुढे करून या सगळ्या परीक्षा तातडीने घेण्याचा निर्णय राज्य शासनाच्याकडून केला जाईल असं आश्वासन मला माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेलं आहे।